मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेकांचं कंपर्ड मोडलं. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होत आहेत. मात्र या सणोत्सवांच्या काळात वाढत्या महागाईचे चटके गोरगरीब जनतेला बसत आहेत. राज्य सरकारनं शिधापत्रिका धारकांना अवघ्या 100 रुपयात रवा, साखर, चणा डाळ आणि तेल देण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा फायदा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1.5 लाख शिधापत्रिका धारकांना होणार असल्यानं गोरगरीब जनतेच्या दिवाळीचा गोडवा अधिकच वाढणार आहे. दिवाळीचं प्रमुख आकर्षण हे फटाक्यांची होणारी आतषबाजी असलं तरी दिवाळीचा खरा गोडवा चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळ्या, लाडू, फराळ हेच आहे. त्यातच झोपडपट्टी भागात चाळेतील घरांमधून रुचकर चकली आणि शंकरपाळ्या यांच्या तळण्याचा खमंग दरवळायला लागला की दिवाळी मात्र जवळ आल्याची चाहूल लागते. मात्र यंदाच्या दिवाळीतील खमंगपणाला महागाईशिवाय झळ बसली आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलाचे भाव भडकले असतानाच आता फराळासाठी लागणाऱ्या धान्याचे भाव वाढल्यानं सर्वसामान्यांनी हात आखडता घेतलाय. त्यातच आता राज्य सरकारनं गोरगरीब जनतेला गोड भेट देत दिवाळीचा गोडवा अधिक वाढवलाय. त्यानुसार शिधापत्रिका धारकांना अवघ्या 100 रुपयात रवा, चणा डाळ, साखर यांचं प्रत्येकी 1-1 किलो तर 1 लिटर तेल असा पॅकेज मिळणार आहे. त्यानुसार याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 155,984 लाभार्थ्यांना मिळणार आहे. येत्या काही दिवसातच सरकारनं नेमून दिलेल्या कंपनीमार्फत तालुक्यातील गोदामाला रवा, साखर, चणा डाळ आणि तेल यांचा पुरवठा झाल्यानंतर तो रेशनिंग दुकानावर वितरित करून लाभार्थींना त्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.